आज आपण आलो आहे गाव तिथे कुपोट या कार्यक्रमांतर्गत बेला या गावामध्ये, आणि आपल्यासोबत आहे सचिनजी ठवरे, ज्यांनी आपला बीच 241 एक हा घेतलेला आहे, आणि जवळपास त्यांचं स्वतःचं जे क्षेत्र आहे हे 12 एकर आहे, आणि दुसऱ्यांचे जे काही ते ठिकाणी शेती करतात ते जवळपास 300 एकर आहे. तर त्याच्यामध्ये ती जे पिकं घेतात ते ऊस, कापूस, मिरची आणि अजून कोणते घेतात साहेब? तूर, ही मूग, हां, शेंगदाणा, ओके, सगळे पिकं घेतो आम्ही. तर तुम्हाला, तुम्ही असा हा कुबोटा जो आहे आपला कुबोटा 241 हे मॉडेल कुठे बघितलं होतं आणि काय पर्पज होता तुम्ही कुबोटा 241 घेतला? माझ्या मित्राकडे होता तिकडे काटोलकडे, त्यांच्याजवळ 24 HP होता. मी म्हटलं आपल्याला चांगला ऊसाच्या शेतीसाठी म्हणून आपण घेतला होता. हा ऊसामध्ये कसं रोटावेटर मारणे, बेड चढवणे, आणि याचं अंतर जे आहे थोडं छोटा आहे, या 3.5-4 फुटामध्ये आतमधल्या आतमध्ये कल्टिवेशन करते. फवारणीसाठी बी आम्ही याला यूज केला आहे, फवारणी बी खूप चांगली करते, डिझेल मेंटेनन्स बी खूप चांगला आहे, व्हायबट नाही होत असा, म्हणजे आवाज असा भयंकर आवाज नाही करत, सायलेंट चालते. त्यासाठी आपण घेतला आणि खूप चांगलं काम आहे. 3 वर्ष झाले आमच्याजवळ आहे हा ट्रॅक्टरचं, मस्त ॲव्हरेज बी खूप चांगला आहे जवळला. कुबोटा म्हणलं का कोणी पोरगा पटकन बसते त्याच्यावर जाऊन, चल दे अरवा, असं काम आहे ट्रॅक्टरचं. तर ह्याच्यामध्ये पुन्हा जे काही फीचर्स आहे ज्या बाकीच्या अदर ज्या कंपन्या आहे ते पण तुम्ही ट्रॅक्टर बघितले असेल, आणि त्या ट्रॅक्टरच्या कंपॅरिझननुसार कुबोटामधले फीचर्स कोणते तुम्हाला जास्त आवडतात? कुबोटाचं हे टायर मधलं समोरचं जे अंतर आहे ते बरोबर आहे, त्याचं पॉवर स्टेअरिंगचा जो पाईप आहे तो आतमधून दिला आहे, गिअर म्हणजे शिफ्ट करायसाठी चांगले आहे, हायड्रोलिक चांगला आहे, सगळी व्यवस्थित आहे गाडी. 3 वर्षापासून आपण वापरू राहिलो तर माहितच आहे ना, चांगली गाडी आहे. आता याच्यावर तुम्ही कोणते कोणते अवजार वापरता? अवजार सगळे आहे, कल्टिवेटर आहे, बेड यंत्र आहे, रोटावेटर आहे, हे फवारणी यंत्र आता लागूनच आहे हिला, फवारणी यंत्र आहे, आणखी ते माती चढवायचं यंत्र आहे, 4-5 यंत्र आहे याच्यावरती. सर्व अवजारावर शेतीची जी मशागत आहे तुम्ही सर्व अवजारावर करता, आणि ॲव्हरेज जो आहे ट्रॅक्टरचा जो डिझेल ॲव्हरेज आहे ते कसा काय आहे? म्हणजे ॲव्हरेज चांगला आहे ना, मस्त ॲव्हरेज आहे, डिझेल नाही खात जास्त. पाण्याच्या पंख्यावर लावला आम्ही, आले दिवसभरामध्ये 7-7.5 लिटर डिझेल काढलं होतं. अच्छा, पाणी नदीतून काढलं, एम्पुलर जे लावलं होतं त्याच्यावर तुम्ही लावलं? 7.5 लिटर डिझेल खाल्लं होतं 12 घंटे फक्त. हो, खूपच कमी खाल्लं होतं. चित्र ओलीचा खाली किती आलं होतं त्या दिवशी? 10-11 एकर शेत उडलं होतं आणि 2 पाईपलाईन होती त्यांना, 2 म्हणजे 7.5 लिटर मध्ये तुम्ही 10-11 एकर शेती पाणी ओलीत केली होती. तर बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजे जर आपण एक विचार केला तर फॅनसाठी खूपच चांगला आहे, पाण्याच्या फॅनसाठी एक नंबर गाडी आहे. तर हे सचिनभाऊ ठवरे आपल्यासोबत होते, त्यांनी जवळपास 3 वर्ष अगोदर आपला कुबोटाचा बी 241 हा घेतलेला होता, आणि जवळपास जे काही अवजारं आंतरमशागत असेल, पाण्याचा पंप असेल, फवारणी यंत्र असेल, सगळे अवजारं ते चालवतात, आणि 3 वर्षामध्ये त्यांना मेंटेनन्स कॉस्ट ही फार कमी आलेली आहे. आणि शेतकरी बांधवांना काय सांगाल कुबोटाबद्दल? कुबोटा जेव्हा एखादा शेतकरी तुमच्या पाशी येतो किंवा त्याला ट्रॅक्टर घ्यायचा असतो, तर तुमचं कुबोटाविषयीची मत त्यांना काय सांगता तुम्ही, किंवा त्यांना काय घ्यायला पाहिजे? त्यांनी घ्यायला पाहिजे, मोठ्यामध्ये बी घ्यायला पाहिजे, लहानमध्ये बी घ्यायला पाहिजे. खूप चांगला ट्रॅक्टर आहे, डिझेलसाठी ह्याच्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी खूपच व्यवस्थित आहे. धन्यवाद सचिन भाऊ, तुमचा माहितीपूर्ण अभ्यास आणि अशीच महत्त्वाची माहिती तुम्ही शेतकऱ्यांना पण द्याल, आणि जास्तीत जास्त कुबोटा परिवारात लोकांना आणि आपल्या शेतकऱ्यांना सामिलित करून घ्याल अशी आशा बाळगतो. आणि खूप छान वाटलं, आणि कुबोटाविषयीचं प्रेम आपलं असंच चालू द्या. नमस्कार.